लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आता पण नाग दिवे किंवा मग नाग दिव्यांची पूजा कशा पद्धतीने केली जाते किंवा मग का केली जाते याविषयी माहिती घेणार आहोत. तर मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला नाग दिवे पूजन केलं जातं. तर ते का केलं जातं? बऱ्याच ठिकाणी नागदिवे किंवा मग नागदिवाळी म्हणून सुद्धा या सणाला संबोधलं जातं. तर ही पूजा मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पंचमीला केली जाते आणि ती विशेषतः रात्रीच केली जाते. या पूजेमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि ही शक्यतो आपल्या मुलांसाठी केली जाते. तर आपल्या घरातील जी काही मुलं किंवा मुली आहेत तर त्यांच्या सुखासमाधानासाठी किंवा मग त्याच्या पुढील आयुष्यात त्यांना सुख लाभावं किंवा त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश लाभावं यासाठी प्रत्येकाच्या नावाने पूजा केली जाते. तर प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने एक किंवा दोन किंवा पाच अशा प्रमाणात नागदिवे बनवले जातात. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात. काही ठिकाणी कणकेचे म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाचे बनवले जातात, तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे बनवले जातात, तर काही ठिकाणी हे पुरणपोळीचे सुद्धा बनवले जातात. म्हणजेच या दिव्यामध्ये पुरण भरून हे नागदिवे केले जातात. बऱ्याच ठिकाणी हे बाजरीच्या पिठाचे बनवले जातात, तर अगदी कणकीच्या म्हणजेच कणी जी धान्य भरण्यासाठी पूर्वी वापरात यायची अशा पद्धतीने ही कणिक बनवली जाते. आणि ही शक्यतो खाली पाण्यामध्ये वाफवलं जातं, याला वाफून किंवा उकडवून घेतलं जातं आणि नंतर याची पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने ती जन्मलेल्याच वर्षी म्हणजे पहिल्या वर्षापासनं त्या मुलाच्या नावाने दिवा पूजला जातो आणि तो प्रज्वलित केला जातो. तर मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या नावाने एक एक मिठाईसुद्धा पूजली जाते. प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आणि प्रत्येक चालीरीती किंवा कुळाचाराप्रमाणे हा प्रत्येक वेगवेगळ्या पीठाचा दिवा बनवला जातो. अशा पद्धतीने याला छान उकडवून घेतलं जातं आणि नंतर त्यामध्ये डाळ भात आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजेच हिरवी हरभऱ्याची भाजी. ही ताजी एकदम फ्रेश अशी शेतामध्ये मिळणारी हरभऱ्याची भाजी यामध्ये भरली जाते आणि याची यथासांग पूजा केली जाते. ही पूजा संध्याकाळी देवाच्या समोरच मांडली जाते आणि प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने एक दिवा, दोन दिवे किंवा मग पाच दिवे, सोळा दिवे असे त्यांच्या त्यांच्या कुळाचाराप्रमाणे बनवले जातात. याची सुपामध्ये किंवा मग ताटामध्ये पूर्वी या वरती राळ्याचं काड अंथरलं जायचं आणि नंतर त्यावरती दिवे ठेवले जायचे आणि नंतर त्यावरती एक एक मिठाई ठेवून याची पूजा केली जायची. तर आता अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही एखादं वस्त्र अंथरू शकता किंवा मग हे ताटामध्ये किंवा आपल्या घरच्या सुपामध्ये सुद्धा हे पूजू शकता. आपल्या लहान मुलांच्या भवितव्यासाठी किंवा मग सुखासाठी आपल्या घरामध्ये सतत धान्याची भरभराट व्हावी किंवा सुख समाधान असेच टिकून राहावे म्हणून ही नागदिव्यांची पूजा केली जाते. संध्याकाळी काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो किंवा मग काही ठिकाणी खपल्यांच्या गव्हांची खीर जाते किंवा मग काही ठिकाणी डाळ भात भाजी चपाती असा एकदम साधा नैवेद्य असतो. प्रत्येकाच्या विभागानुसार किंवा प्रत्येकाच्या कुलाचारानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ केले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवे आणि जे काही आपण पहिल्या वर्षापासून जी मिठाई पूजत आलेलो आहोत किंवा मग यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा वापरले जातात, म्हणजेच खारी, खोबरं, बदाम अशी कुठलीही वस्तू तुम्ही प्रत्येकाच्या नावे पूजू शकता आणि त्याच्यावरती तुपाच्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी हे दिवे पाजळल्यानंतर त्यावरती चमच्याच्या साह्याने यावरची काजळी धरली जाते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून याचं छान अगदी घरगुती शास्त्रीय पद्धतीने बनवलेलं काजळं तयार केलं जातं. अशी आख्यायिका आहे की जर हे काजळ आपण त्या दिवशी रात्री घातलं तर आपल्याला नवीन दृष्टी मिळते म्हणून बऱ्याच ठिकाणी त्या दिवशी या दिव्यावरती काजळसुद्धा धरून घातलं जातं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, नाग दिवे करणे आणि ते दिवे छान तुपाच्या वातीमध्ये प्रज्वलित करणे. जसा दिव्यांचा प्रकाश पडतो तशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये
अगदी सुखाचा प्रकाश पडो यासाठीच मार्गशीर्ष पंचमीला नागदिव्यांचा सण साजरा केला जातो. हा सण पंचमीला जमला नसेल किंवा काही अडचण असेल तर हा मार्गशीर्ष षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी सुद्धा साजरा केला जातो. तर अशाच पद्धतीने हा सण अगदी उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि आपल्या मुलांच्या नवीन आयुष्याची कामना केली जाते. तर ही नागदिव्यांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.